सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय. आजचा आपण लाईव्ह विविध माध्यमातून घेत आहे, कृषी कॉर्नरच्या माध्यमातून घेत आहे. आणि आज आपण काही महत्वाच्या अपडेट्स महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांच्या घडामोडी, त्याचबरोबर नंदुरबार, शहादा, नाशिक परिसर, धुळे परिसर, त्याचबरोबर उत्तरेकडील जे खान्देशचे भाग असतील, बीएमपी लगतचा जो भाग असेल आणि गुजरातचा जो परिणाम होणार आहे पावसाचा, तो उद्या कसा असणार आहे, 28 तारखेला किंवा संध्याकाळची कंडिशन काय असणार आहे, वरती देखील बोलणार आहोत. महाराष्ट्रामध्ये मागील 4 दिवसापासून धुमाकूळ घातलेला पाऊस काही भागांमध्ये थोडी विश्रांती घेतोय आणि येणारी 29 तारीख सुद्धा शेतकऱ्यांना एक संधी मिळणारी आहे, कामं करता येईल असं वातावरण आहे. या बाबतीत देखील आपण आज बोलणार आहोतच. पण शेतकरी मित्रांना विनंती असेल, लाईव्हची लिंक, लाईव्हचा जो व्हिडिओ आहे तो सर्व शेतकऱ्यांना ग्रुपच्या माध्यमातून शेअर करत चला. आणि येणाऱ्या अवकाळी संदर्भात, अवकाळी संकटासंदर्भात देखील आपण काही 8-9 जिल्ह्यांची माहिती आपण करणार आहोत. त्या बाबतीत देखील शेतकऱ्यांना आज लाईव्हमध्ये शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. येत्या 2 ते 3 तासामध्ये गुजरातच्या किनारलगतच्या भागांना वारे प्रचंड जोराने वाहणार आहेत. अरबी समुद्रात बनलेलं हाय प्रेशरचं रूपांतर लगेच डिप्रेशनमध्ये बनेल आणि गुजरातच्या सुरत असेल, अहमदाबाद असेल, काही कोकण किनारपट्टी जवळचे ज्यांचे काही भाग आहेत यांना प्रचंड प्रमाणात नुकसान करणारं वातावरण हे गुजरातच्या बाउंड्री लगतच्या भागांना झोडपून काढणार आहे. 50 ते 70% गुजरातचा भाग हा व्यापून काढून नुकसानीची देखील चिंता वाढते गुजरातच्या भागांमध्ये. तर हा राहिला गुजरातचा विषय, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे, त्या भागाची माहिती देखील आपण आज पाहणार आहोत. आजची 27 सप्टेंबर, मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये जोर थोड्याफार प्रमाणात ओसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आज थोडी कमी झाली असली तरी मात्र सुरत बऱ्याचपैकी झोडपून काढेल. नंदुरबार, शहादा, जळगाव, धुळे या भागात देखील याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याची 28 तारीख सुद्धा महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मोकळीक देणार आहे. पण मित्रांनो, गर्मीची लेवल, स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येतच राहणार आहे, भाग बदलत भाग सोडत ही त्याची व्याप्ती असणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पावसाचा जो परिणाम असेल, हा परिणाम महाराष्ट्रातल्या जवळपास पश्चिमी क्षेत्रामध्ये, म्हणजे पश्चिमेकडील जे काही भाग असतील या भागांमध्ये याचा प्रभाव अधिक प्रमाणात असणार आहे. त्यामुळे विशेष म्हणजे चिंता जी आहे ती खान्देशमध्ये, जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा या परिसरामध्ये अधिक राहणार आहे. व विशेष आता पुढची वाटचाल बघूयात. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागातला पाऊस 29-30 काळामध्ये चांगला उघडीप देतोय, त्यामुळे कामे जी असतील ती करून घ्या. कापसासारख्या पिकाचं देखील नियोजन करा, कारण की 5 ऑक्टोबरपासून पुढे वातावरणामध्ये एक मोठा बदल होण्याचे चान्सेस देखील आहेत. तो बदल कुठल्या भागांमध्ये असणार आहे ते देखील पाहतोच आहोत. तर मित्रांनो, जे काही दक्षिण भाग आहे, सोलापूर, सांगली, सातारा यांना 1-2 दिवसाआड वातावरणामध्ये काही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे, त्यामुळे निश्चितच काळजी करावी लागणार आहे. आणि जे काही जिल्हे कर्नाटक बाउंड्री लगतच्या भागांना आहेत यांना देखील थोडी चिंता वाढणार आहे, कारण की स्थानिक वातावरण होऊन सोयाबीनच्या सुड्या गंजी ज्या असतील त्या भिजण्याची देखील शक्यता आहे. ती तारीख म्हणजे 29 तारखेला जरी वातावरण तुम्हाला मोकळं वाटत असेल पण त्या दिवशी सुद्धा गर्मीची लेवल वाढल्यामुळे काही मोजक्या भागांमध्ये ते देखील सरी पडू शकतात. आता बघूयात उद्याची 28 सप्टेंबर काय सांगते, 28 सप्टेंबरला कुठे कुठे वातावरणामध्ये बदल होणार आहे ते देखील पाहूयात. महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी वातावरण वारे जुळवणे थोड्याफार प्रमाणामध्ये आणि पावसाची देखील शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, वैजापूर भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी थोडा जोर वाढेल. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागांमध्ये वातावरणामध्ये दुपारनंतर 10-11 दरम्यान फळ्याचे फळ्या निघतील, 1-2 दरम्यान त्या काही ठिकाणी बरसतील. त्यानंतर 4:30 किंवा 5:30 वेळेला काही 2 राहिलेले उरलेले ढग असतात त्या ढगांकडे पाहून तुम्ही तुमची गंजी वगैरे झाकून ठेवत चला, दिवसभर कामे करा. सटकारा किंवा बारीक पाऊस हा येणारच आहे महाराष्ट्रामध्ये, चित्र कायमस्वरूपी 10 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. फक्त 10, 29 आणि 30 महाराष्ट्रामध्ये कमी पाहायला मिळतोय. मात्र जे खान्देशचे मी भाग सांगितले त्या भागांना तो भाग असणारच आहे. रविवार दिनांक निलंगा वगैरे परिसरात स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहायचे. तेलंगणामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या सोमवारपासून मंगळवारपासून देखील पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे सांगली, सातारा जे काही कर्नाटक लगतचे भाग असतील यांना थोडं अलर्टवरती राहायचंय. रविवारी सुद्धा 29 तारीख असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रात मी मोकळीक देतोय, पण या भागांमध्ये यांना सतर्क राहायचंय. याच काळामध्ये
परवाच्या दिवशी सुद्धा वातावरण मोकळीच जरी असलं तरी अहमदनगर जिल्हा, जालना जिल्हा, जे काही पुणे वगैरे भाग असतील इथे गर्मीची लेवल वाढणार आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळेला अचानकच पाऊस येऊ शकतो, त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील हा अंदाज असणार आहे. सोमवार दिनांक 30 तारखेला सुद्धा वातावरण हे सक्रिय राहू शकतं, पण एवढ्या प्रमाणात नाही, मी व्याप्ती सांगतो 10% आणि 20%. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यामध्ये ढगांचं प्रमाण वाढेल, संध्याकाळच्या वेळेला 4-5 वाजता हा पाऊस होईल. त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस होईल, पाऊस सर्वदूर नाहीये, वातावरण काम करू देईल, पण काळजी आपल्याला पिकांची आहे, त्यामुळे ह्या स्थानिक वातावरणाची भीती सांगतोय. बाकी माहिती एवढीच असणार आहे. आता बघूयात आपण जे तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगितलंय की पाऊस कुठे कुठे बरसणार आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान कुठे कुठे बरसणार आहे याची माहिती. तर ही पावसाची जर रडार आहे हे कर्नाटक पर्यंत जास्त जोर दाखवत असल्यामुळे पुढच्या आठवड्यात सुद्धा जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे, मराठवाड्यातला भाग आहे, सांगली, सोलापूर, सातारा, बीड, जालन्यातलाही काही भाग, त्यानंतर इकडे पाहायला गेलं तर जवळपास लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये सुद्धा या येणाऱ्या 5 ऑक्टोबर पासून ते 10 ते 11 ऑक्टोबर दरम्यान हळूहळू वातावरण मोठं होणार आहे. गर्मीची लेवल अधिक आहे, व्याप्ती मात्र कमी आहे, थोडंफार टेन्शन तुमचं कमी आहे. त्यामुळे जे सुरुवातीला मी 8-9 जिल्हे सांगितले, बाकीचे जिल्हे जे आहेत ते 30 तारखेला आपण डिक्लेअर करणार आहोत, कारण की जळगाव असेल, बुलढाणा असेल, इकडे नागपूर वगैरे जे काही भाग असेल, यांना काही प्रचंड प्रमाणात वाढ आहे का, या बाबतीत 30 तारखेला डिक्लेअर करू, पण त्यांना सुद्धा भीती आहे हा संकेत मात्र या माध्यमातून देईल. पश्चिम महाराष्ट्राला आणि दक्षिण महाराष्ट्राला ह्या ऑक्टोबर महिन्यातल्या पावसाचाही धोका राहू शकतो असा अंदाज आहे. बऱ्याच मॉडेलच्या विविध माध्यमातून आणि लोकेशन होणार आहेत बहुतेक ठिकाणी, आणि बऱ्याचशा मॉडेलनुसार चाचणी केली असता काही मॉडेल्स अरबी समुद्रामध्ये हे लो प्रेशर दाखवतात आणि काही मॉडेल्स बंगालच्या उपसागरात लो प्रेशर दाखवतात. अरबी समुद्रात जर लो प्रेशर बनलं तर त्याचा परिणाम फारसा जास्त प्रमाणामध्ये बघायला गेलं तर पूर्व विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये जास्त होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात जर लो प्रेशर बनलं त्याचा परिणाम नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आपल्याला येत्या 48 तास ह्या चाचणीसाठी थांबावं लागेल, कारण की पाऊस अजूनही पुढे आहे. आणि 2 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबरच्या पुढे कसा काळ राहील, आता तुम्ही पाहिले वातावरण आता हळूहळू कमी होईल, पण भीती मात्र स्थानिक वातावरणाची आहे, त्या स्थानिक वातावरणाला तुम्हालाही मानावं लागते. आज बऱ्याच ठिकाणी सुद्धा वातावरण मोकळीक होतं, पण बऱ्याच ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस झालाय, त्यामध्ये काही जळगावचे भाग आहेत, संभाजीनगरचे काही भाग आहेत, अहमदनगरचेही काही भागात, नाशिकचे बरेचसे भाग आहेत, बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा पाऊस पडलाय, पण तो पाऊस आपल्याला जाताना दिसलाय, क्लिअर दिसलाय, कारण की दिवसा धुळीचं जे प्रमाण होतं ते आता कमी झालेलं होतं, ठीक आहे, त्यामुळे ही चिंता आपल्याला राहिली नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता हा पाऊस जो आहे तो आपला प्रभाव देखील टाकत असलेल्यामुळे त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा आपण पालन केलं पाहिजे. आणि येणाऱ्या 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये परतीचा मान्सून कायम आहे, त्याचा धाक मात्र कमी अधिक प्रमाणात 30 तारखेला आपल्याला डिक्लेअर करायचा आहे. व विशेष म्हणजे परतीचे वारे हे महाराष्ट्र 2-15 ऑक्टोबरपर्यंत जातील असा अंदाज आहे. येणाऱ्या काळामध्ये थंडी कमी असणार आहे हा देखील अंदाज आपल्या माध्यमातून सांगतोय. दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा एक पावसाचं संकट येण्याची शक्यता देखील दाट आहे, बरेचसे मॉडेल त्याबद्दल देखील आपण PC वरती पाहतोय, बऱ्याच ठिकाणी ह्या मॉडेल होती ते देखील मार्गदर्शन होते. त्यामुळे कापसाच्या पिकाला थोडा धाक आहे, पण एवढाही धाक नाहीये, त्यामुळे काळजी करू नका. फक्त आपल्याला हा पुढचा आठवडा 30 तारखेला त्याची डिक्लेअरिटी कोणत्या भागांमध्ये किती व्याप्ती आहे, जसं की आपण पहिल्याही वेळेस सांगितले की काही ठिकाणी अनुसूचित प्रकार घडू शकतात ते घडले देखील आहे, काही ठिकाणी महापूर येऊ शकतो ते देखील घडलेलं आहे, काही ठिकाणी नुकसान होणार आहे ते देखील झालेलं आहे. अशा प्रकारचं वातावरण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलंय. बऱ्याच ठिकाणी पोळ्यासारखा देखील पाऊस पडलाय, पोळ्यापेक्षाही जास्त पडलाय, काही ठिकाणी पोळ्याला जास्त पाऊस होता त्या ठिकाणी थोडा हिशोबाने पडलाय, म्हणजे असं निसर्गाचा एक समतोल आपण देखील पाहिला तर चांगल्या पद्धतीचा हा पाऊस झालेला आहे.